अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा ठपका मुंबई उच्च न्यायालयानं ठेवला होता. तसंच नवनीत राणा यांना 2 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी धाव घेतली असून सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर जात वैधता प्रमाणपत्राचा निपटारा होऊपर्यंत स्थगनादेश दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं खासदार नवनीत राणा यांचा स्थगन आदेश दिल्यानंतर अमरावती शहरात युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. दरम्यान या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्र तसंच युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचंही लक्ष लागलंय.